आज भाद्रपद मासाच्या निमित्ताने आज लोक न्यूजच्या स्टुडिओत आपण पार्थिव गणपती पूजनाची स्थापना केलेली आहे। साध्या सोप्या सरळ पद्धतीने गणेश पूजन कसं करावं याबद्दल आज आम्ही तुमचं प्रबोधन केलं। आता महत्त्वाचं आणि शेवटचं पूजन याला म्हणतात उत्तर पूजन, म्हणजे उत्तर पूजा की बाबा गणपती बाप्पांची स्थापना झाली पण आता उत्तर पूजा कशी करावी, गुरुजींना यायला वेळ नाही आहे, आता गुरुजी येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल, मग अशा वेळेला आपण काय करावं, ही उत्तर पूजा कशी असते हे आता मी तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा उत्तर पूजा करत असताना गणपती बाप्पांचं पूजन करावं, म्हणजे गणपती बाप्पांना हळद कुंकू आणि अक्षता व्हाव्यात। ओम गणानंद्वा गणपति गु हवामहे, प्रियानंद्वा प्रियपति गु हवामहे, निधीनंद्वा निधिपति गु हवामहे, वसो मम आहमजानी गर्भधमात्मजासी गर्भधम्म, पार्थिव महागणेशाय नमः। उत्तर पूजनार्थे सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि, सकल सौभाग्य मंगल द्रव्याणि समर्पयामि। पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या परतीच्या प्रवासासाठी त्यांना शिदोरीमध्ये दही आणि पोहे याचा नैवेद्य त्यांच्या प्रवासासाठी आपण त्यांना द्यायचा असतो, म्हणून आपण या दही पोह्यांचा नैवेद्य आता आपण गणपती बाप्पांना दाखवणार आहोत। देवताग्रे मंडलम कृत्वा, दही भाताचा नैवेद्य दाखवा। ओम प्राणायो स्वाहा, अपानायो स्वाहा, व्यानायो स्वाहा, उदानायो स्वाहा, समानायो स्वाहा, ब्रह्मणे नमः, नैवेद्यम समर्पयामि। तांबडामध्ये दोन वेळा पाणी सोडावं। हस्तमुख प्रक्षालनम समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि, मुखवाजार्थे वीडा पूगवलतांबूलम, द्रव्यदक्षिणान समर्पयामि, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, मंगलमूर्ति मोरया, गणपति बाप्पा मोरया। अशा प्रकारे पंचोपचार पूजन करून दही आणि पोहे यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर हातामध्ये अक्षदा घ्याव्यात। या अक्षदांवरती हळद कुंकू वाहून या अक्षदा रंगीत कराव्यात। म्हणायचं यांतु देव गणा सर्वे पूजा आदाय पार्थिव इष्टकामना सिद्ध्यर्थम मंगलानी पुनःपुनः पुनः गमनाय च पुनः गमनाय च पुनः गमनाय च। यांतु देवगणा सर्वे पूजा आदाय पार्थिव इष्टकामना सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनः गमनाय च। अशा प्रकारे हा मंत्र म्हणून या अक्षदा एका बाजूला सांभाळून ठेवाव्यात आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आलेले सर्व आप्तेष्टांचं पूजन होतं तर पूजन झाल्यानंतर ज्यावेळी आपल्याला गणपती बाप्पांना विसर्जनाकरता घेऊन जायचं आहे, घरातून जेव्हा निघण्याची वेळ येते त्यावेळेला ह्या उत्तर पूजेची अक्षदा बाप्पांच्या डोक्यावर टाकाव्यात, बाप्पांची मूर्ती जागेवर हलवावी, उरलेल्या अक्षदा मंगलकलशावरती व्हाव्यात, ती मंगलकलश जागेवरती हलवावा आणि मग बाप्पांची प्रतिमा ही जागेवरून उचलून विसर्जनाकरता न्यावी। ज्यावेळी आपण ही मूर्ती तलावावरती किंवा समुद्रावरती किंवा जे आता नवीन कृत्रिम तलाव तयार झालेले आहेत अशा ठिकाणी नेत असतो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा आरती करावी, त्या ठिकाणी एक श्रीफळ वाढवावा म्हणजे एक श्रीफळ फोडावा, गणपतींच्या चरणी केलेली सेवा अर्पण करावी आणि मग ती गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करावी। पाण्यामध्ये विसर्जित करीत असताना ती प्रतिमा तीन वेळा जमीन पाण्यामध्ये बुडवायची आहे, तीन वेळा बुडवल्यानंतर चौथ्यांदा ती मूर्ती पाण्यामध्ये
अर्पण करावी आणि नमस्कार करून मागे न बघता आपण आपल्या मार्गस्थ व्हावं. ज्यावेळी आपण गणपतीचं उत्तर पूजन करत असतो तर उत्तर पूजा करत असताना पहिल्यांदा गणपतीला दही पोह्यांचा नैवेद्य, गणपतीची महाआरती, घरातले सगळे कुटुंबीय किंवा आलेले सर्व आप्तेष्ट मंडळी ह्या सगळ्यांचा नमस्कार झाल्यानंतर या उत्तरपूजेची अक्षदा आपण गणपती बाप्पांवरती अर्पण करत असतो आणि गणपती बाप्पांना या ठिकाणी जागेवर हलवून त्यांचं उत्थापन करत असतो. तर हे उत्थापन केल्यानंतर ती प्रतिमा, बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की बाप्पांची प्रतिमा संपूर्ण घरामध्ये फिरवतात. मग ही घरामध्ये फिरवल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा ती दारात ठेवली जाते आणि दारामध्ये ठेवून पुन्हा आरती केली जाते. तर असं करण्याची आवश्यकता नाही. एकदा जागेवरती बाप्पांची आरती झाली की मग जेव्हा आपण तळ्यावर जातो त्याचवेळी गणपतीची आरती करायची असते आणि मग ती गणपतीची प्रतिमा विसर्जित करायची असते. पुन्हा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आरती करण्याची आवश्यकता नाही. असं हे गणपती पूजन आज या ठिकाणी माझ्या बुद्धीप्रमाणे मतीप्रमाणे आज लोकनृत्यच्या स्टुडिओमध्ये केलेलं आहे. आज या लोकनृत्यच्या स्टुडिओमध्ये आपण मला आमंत्रित केलं आणि माझ्याकडून ही गणपती गजाननाची सेवा करून घेतलीत. त्यासाठी मी संपूर्ण लोक स्टुडिओचे प्रतिनिधी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारची सेवा उत्तरोत्तर आपल्याकडनं करावी. गणपती गजाननाच्या कृपेने या विश्वामध्ये आनंदी आनंद प्रस्थापित व्हावा, सर्वांना उत्तम यशविजय प्राप्त व्हावं, सर्वांच्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये महागणपतींच्या कृपाशीर्वादाने यशविजय भरभराट प्राप्त व्हावी, सर्व बालकांना विद्याभ्यासामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशविजय प्राप्त व्हावं आणि या विश्वामध्ये जे महामारीचं संकट पसरत आहे या संकटापासून या संपूर्ण विश्वाला मुक्त करून या संपूर्ण विश्वामध्ये गणपती गजाननाची कृपा यावी ही गणपती चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती गजानन महाराज की जय.